आणि आता बातमी आहे शेतकऱ्यांसंदर्भातली. आपण पाहतोय गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी हे संकटात सापडले आहे आणि आता पाहणी दौरे नको, पंचनामेही नको, आता सरसकट मदत द्या अशी मागणी ते करत आहेत. तर पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांकडून तशी मागणी होतीये. मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील 12,78,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर पूर परिस्थिती आणि पावसामुळे पंचनामे करण्यासाठी नुकसानग्रस्त भागावर पोहोचण्यासाठी विलंब होत असल्याचं कृषी विभागाच्या नजर पाहणीत समोर आलंय. तर दरम्यान नुकसानीचा आढावा आणि आकडा हा आणखीन वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून लवकरात लवकर मदत जाहीर करा अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते. याची पाहणी करणं किंवा याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सुदैवाने काही मनुष्यहानी काही झालेली नाही जिल्ह्यामध्ये. काही ठिकाणी जनावरं, एक दोन जनावरं गेलेली आहेत. तर आता हे सगळं जे आहे त्याचा आढावा घेऊन नंतर एक तर जे ठरलेलं आहे आपलं ते तर मिळेल असा कुणावरही अन्याय होणार नाही. आणि सर्व भागातले मंत्री जे आहे मंत्रिमंडळात बसतात आणि प्रत्येकजण आपापल्या भागाच्या जे आहेत घरांनी अडचणी सांगत असतो. त्याच्यामुळे असं काही होणार नाही. जे इतरांना मिळेल तेच मराठवाड्याला मिळेल.